नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आपण आधीच एकत्र यायला हवे होते, त्यांना काय करायचं की त्यांचा अधिकार आहे। तर गेल्या वेळी 2014 मध्ये उद्धव ठाकरे यांना असा निर्णय घ्यायचा होता तर ते घेऊ शकत होते। महाविकास आघाडी सोबत गेले असते तर त्यांचे सरकार सुद्धा आले असते, पण त्यांना तिकडे जाणे वैचारिक दृष्ट्या अशक्य होते। अशा शब्दात केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी आता जो काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला आहे तो शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधातील आहे। तर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मुख्यमंत्री पदाच्या हौसेपायी घेतला आहे असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोडले टीकास्त्र। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अभिनेते रितेश देशमुख व त्यांची पत्नी अभिनेत्री जेनिलिया देशमुख चित्रपट बनवणार असल्याची चर्चा मागील काही वर्षापासून सुरू होती। शिवजयंतीनिमित्त या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली। दिग्दर्शक नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे झाले आहे स्पष्ट। नागराजने या चित्रपटाच्या घोषणेचा टीझर ट्विट केला आहे। या चित्रपटास अजय अतुल हे देणार आहेत संगीत। कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत दुखळी निर्माण झाली आहे। रिफायनरीला समर्थन करणाऱ्या विभाग प्रमुखांवर शिवसेनेने कारवाई केली आहे। तर या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील तब्बल 22 शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत। त्याचबरोबर सागवे आणि इतर गावातील सागवे विभाग प्रमुख राजा काजवे यांची पक्षाने तडकाफडकी विभाग प्रमुख आणि पदावरून जिल्हा प्रमुख पदी उचलबांगडी करण्यात आली असल्याने राजा काजवे यांच्यावर कारवाई केल्याचा निषेधार्थ शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे। ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे 4 तालुक्यातील शेतीचे प्रचंड प्रमाणात झाले होते नुकसान। महापुराने 52,000 हेक्टरवरील क्षेत्र झाले होते बाधित। पूरग्रस्त शेतकऱ्यांचे 1,00,000 कर्जमाफ आणि बिगर कर्जदारांना तिप्पट नुकसान भरपाई देण्याचे केले होते जाहीर। सांगली जिल्ह्यातील 28,404 शेतकऱ्यांचा 186 कोटींचा कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे 80 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात झाले होते प्राप्त। मिरज, वाळवा, पलूस, शिराळा या तालुक्यात शेतीसह जनावरांचेही मोठ्या प्रमाणात झाले होते नुकसान। जिल्ह्यात ऊसासह द्राक्ष, केळी, मका, सोयाबीन आदी पिकांचे झाले होते नुकसान। गाय, म्हैस, मेंढी, डुक्कर, बैल, वासरू, गाढव अशा 72,145 पशुधनांचे झाले होते नुकसान। जिल्हा उपनिबंधकाकडून यंदा तयार करण्याच्या कामांना आता झाली आहे सुरुवात। निरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीला वळवण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। तर भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय बारामतीला जाणारे निरेचे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र महाविकास आघाडीने हा निर्णय बदलल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे। या निर्णयावर मागील भाजप सरकारने निशाणा साधत महाराष्ट्राच्या सामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शरद पवारांच्या वावरात जाणार आहे असे म्हणत सुप्रिया सुळेंच्या 10 एकरात पिकणाऱ्या 113 कोटींच्या वांग्यांना महाविकास आघाडी सरकारचा हातभार लागणार आहे असे म्हणत माड्याचे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावर सडकून केली टीका। राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मी पुन्हा येईन असे बोलणारे आज विरोधी पक्षात आहेत। गेल्या 5 वर्षात राज्यातील शेतकऱ्यांच्याकडे प्रचंड दुर्लक्ष झाले। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत।
महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे सोडवणार आहे प्रश्न, असे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव माजी खासदार राजीव सातव यांनी केले प्रतिपादन. नामदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा करण्यात आला नागरी सत्कार. व्याजासाठी तगादा लावल्याने प्रियकराणेच आवळला गळा. शिरोळ तालुक्यातील आलास येथे झालेल्या कमलाबाई बसाप्पा मंटूर वय वर्षे 50 राहणार शिरोली पुलाची तालुका हातकणंगले या महिलेच्या खून प्रकरणाचा 24 तासात छडा लावण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला आले यश. व्याजाच्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून हा खून केल्याची कबुली संशयित आरोपी कुशाप्पा रुक्कवा तळवार वय वर्षे 43 सध्या राहणार कोल्हापूर मूळ गाव राहणार देसाई इंगळी चिकोडी जिल्हा बेळगाव यांनी पोलीस चौकशीत दिली आहे. शिरोळ तालुक्यातील आलास येथील प्रभाकर मोरे यांच्या उसाच्या शेतात 40 ते 50 वयाच्या अनोळखी महिलेचा परकरने गळा आवळून करण्यात आला खून. ही घटना 18 फेब्रुवारी दुपारी 4 सुमारास आली उघडकीस. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शब्द नाहीत तर मंत्र आहेत. महाराजांकडून आपणाला आजही प्रेरणा मिळत आहे. ते जागतिक एक श्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजे होते. त्यांचे स्मरण नेहमीच प्रेरणादायी राहील अशा शब्दात ज्येष्ठ नेते अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शुभेच्छा देत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली मानवंदना. अयोध्येत राम मंदिरासाठी ट्रस्ट उभारून आर्थिक मदत दिली जात आहे, पण बाबरी मशीद पाडली त्यासाठी सरकार काही मदत करत नाही. बाबरी मशिदीसाठीही ट्रस्ट तयार करून मदत करायला हवी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनौ येथे बोलताना व्यक्त केले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट भरून केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत म्हणाले की आयुष्यभर शरद पवार यांनी मताचे तुष्टीकरण केले. खुर्चीसाठी पार्टी फोडली तर तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासमोर राम मंदिर ट्रस्ट स्थापन होतोय, मग केंद्र सरकारवर आरोप करण्याचे कारण काय? असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांना केला सवाल. तिरंगा वाचवणाऱ्या कुणाल जाधव यांचा सत्कार. माझगाव येथील GST भवनाला सोमवारी लागलेल्या आगीत जीवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप खाली आणणाऱ्या कुणाल जाधव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला सत्कार. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाल श्रीफळ तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन जाधव यांचा केला सत्कार. 15 कोटी आहोत लक्षात ठेवा असे म्हणत MIMचे वादग्रस्त नेते माजी आमदार वारिस पठाण यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढून घेतल्याचे दिसत आहे. 15 कोटी आहोत पण 100 भारी आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे MIMचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवीसी हे देखील उपस्थित असताना केवळ शब्दांनी उत्तर देता येत नाही. विटेला दगडाने उत्तर देण्याचे आपण शिकलो आहोत, मात्र एकत्र होऊन यासाठी चालावी लागेल, स्वतंत्र घ्यावे लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही ती हिसकावून घ्यावी लागेल हे लक्षात असू द्या. तर आता वेळ आली आहे तर आम्हाला म्हणाले महिलांना पुढे केले, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाले आहेत. तर तुम्हाला घाम फुटला आहे, विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. 15 कोटी आहोत पण 100 भारी आहोत असे म्हणत वारिस पठाण यांनी पुन्हा एकदा नवा वाद केला निर्माण. वातावरण शांत होण्याऐवजी चिघळण्याची चिन्हे देसाई यांनी मुक्ताफळे उधळण्यास केली सुरुवात. त्यामुळे वातावरण शांत होण्याऐवजी चिघळण्याची चिन्हे आहेत. यासाठी एकत्र येण्याची व त्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व अकोले नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष KD धुमाळ व त्यांचे समर्थक उद्या अकोले येथे बैठक घेण्याची शक्यता झाली आहे निर्माण. निवृत्त महाराजांना तालुक्यातून पाठिंबा नाही, त्यामुळे अशी गरळ तृप्ती देसाई यांनी ओकण्यास केली सुरुवात. एवढेच नाही तर काल नगर येथे बोलताना निवृत्ती महाराजांच्या तोंडाला अकोले येथे येऊन काळे फासू असेही केले व्यक्त. विटा येथे विनापरवाना जिवंत मांडोळाची तस्करी करण्यासाठी आलेल्या
सुरेश संगाप्पा कांबळे वयवर्षे 34 राहणार गारडी तालुका खानापूर व संदीप सुब्राव कदम राहणार कदमळा गारडी या दोघांना पोलिसांनी पकडले रंगेहात. त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले अंदाजे 10 लाख रुपये किमतीचे मांडू ताब्यात घेऊन दोघांवर गुन्हा केला दाखल. खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ITI कॉलेजजवळ पिशवीतून मांडूळ घेऊन पायी चालत विट्याकडे जात असताना एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी मांडूळ असणारी पिशवी सुरेश कांबळे यांना दिली असून ते मांडूळ संदीप कदम यांनी पकडून विक्रीसाठी सुरेश कांबळे यास दिले असल्याचे सांगितले. या दोघांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा केला आहे दाखल. शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण सर्वांनी आत्मसात करावी, कारण छत्रपतींनी दिलेली शिकवण आणि दाखविलेला मार्गच कल्याणाचा व प्रगतीचा आहे. ज्यांनी ज्यांनी महाराजांची विचाराचार आणि शिकवण आत्मसात केली त्यांनी समाजात आदर्शवंत असे काम केले असून महाराजांचे विचारच जीवन समृद्ध बनवू शकतात. रयतेच्या कल्याणासाठी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. दीनदलित, गरीब, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच मिळते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करावी. चिंचणी कडेगाव येथे शिवजयंती सोहळ्याप्रसंगी राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री नामदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी केले प्रतिपादन. शिवजयंती सोहळ्यास वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, काँग्रेसचे महासचिव राजीव सातव, आमदार मोहनराव कदम, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते जितेश कदम, सोनहिरा साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, सरपंच मनीषा माने आदी मान्यवर होते उपस्थित. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र भेटीचे कारण अद्यापही स्पष्ट करण्यात आले नसून त्यांच्या या भेटीवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र या भेटीदरम्यान राज्याच्या तिजोरीतील खडखडाट आणि शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवरून चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या शपथविधीपूर्वी ठाकरे यांनी मी मोठ्या भावाला भेटण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून या भेटीकडे राजकीय वर्तुळांचे लागले आहे लक्ष. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. विटा येथे पिकअप चारचाकी गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे संभाजी मदने वय वर्षे 35 राहणार बोरगाव व जयश्री रमेश मागाडे वय वर्षे 46 राहणार लेंगरे रोड विटा यांचा अपघातादरम्यान झाला मृत्यू. तर अजय अंकुश मदने वय वर्षे 18 राहणार बोरगाव तालुका तासगाव हे झाले जखमी. वरील तिघेही दुचाकीवरून तासगावकडून विट्याकडे येत असता विटा हद्दीत जेम्स मोटार शोरूम्स जवळ येताच भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप व्हॅन्स दुचाकीला दिली जोरदार धडक. संभाजी मदने व जयश्री मागाडे यांचा अपघात स्थळीच झाला मृत्यू. तर गंभीर जखमी अजय मदने कराड रुग्णालयात उपचार घेत असून पिकअप चालक उमेश वांड्रे गेला आहे पळून. याचबरोबर रात्रीचे बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा तीच जागर.